वेलकम टू शेलटकर्स किचन। आज मी बनवणार आहे डिंकाचे मेथी घातलेले ड्रायफ्रुट्सचे लाडू। अतिशय पौष्टिक असणारे हे लाडू कसे करायचे ते आता आपण बघूया। 200 ग्रॅम मी डिंक घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 200 ग्रॅम मी सुकं खोबरं घेतलं आहे, खोवून घेतलेलं आहे। 200 ग्रॅम मी खारीकची पावडर घेतली आहे। खारीक मिक्सरमध्ये बारीक क्रश करून घ्यायची आहे। मी घेतले आहेत 50 ग्रॅम, अंदाजे 50 ग्रॅम बदाम बारीक करून घेतले आहेत। 50 ग्रॅम मी घेतले आहेत अक्रोड, 50 ग्रॅम मनुका घेतले आहेत, 50 ग्रॅम काजू घेतले आहेत आणि गूळ घेतला आहे अंदाजे 300 ग्रॅम। आपल्याला लागणार आहे जायफळची पावडर, मी एक जायफळ घेतलेलं आहे, वेलची पावडर, थोडेसे तीळ अंदाजे 25 ते 30 ग्रॅम, थोडीशी खसखस अंदाजे 25 ते 30 ग्रॅम, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर मेथीचे दाण्यांची मी पावडर करून घेतलेली आहे। तूप छान तापलं आहे, आता आपण थोडे थोडे डिंक तुपामध्ये तळून घेणार आहोत। छान डिंक फुगलेलं आहे, आता आपण त्याला काढून सर्विंग बोलमध्ये ठेवणार आहोत। अशा रीतीने हा बाकीचा सगळा उरलेला डिंक आहे तोही आपल्याला अशाच तऱ्हेने तळून घ्यायचा आहे। आता ह्याला थंड झाल्यावर आपण असं थोडंसं क्रश करून घेणार आहोत। डिंक मी छान क्रश करून घेतलेलं आहे। फ्रायपॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे, आता त्याच्यामध्ये खारीकची पावडर आपल्याला तळून घ्यायची। डार्क ब्राऊन झालेली आहे ही खारीकची पावडर, आता आपण ही काढून घेऊ। तुपामध्ये अक्रोड जरा तळून घेणार आहे। डार्क ब्राऊन झालेले आहेत अक्रोड, आता हे आपण काढून घेऊ। बदाम आपण थोडेसे तुपावर परतून घेणार आहोत। बदाम छान परतून झाले आहेत, आता ह्याला आपण काढून घेऊया। काजू मी परतून घेते, काजू ब्राऊन झाले आहेत, आता ह्याला आपण काढून घेऊ। मेथीची पावडर मी आता भाजून घेणार आहे। मेथीची पावडर ब्राऊन झालेली आहे, आता आपण ती काढून घेऊया। मनुका आता मी तुपावर परतून घेत आहे। मनुका आता मी काढून घेते आहे आणि आता आपण त्याच्यात तीळ परतून घेणार आहोत तुपावर। तीळ मी आता काढून घेते, खसखस आता मी भाजून घेते। खसखस भाजून झाले आहे, आता त्याला आपण काढून घेऊया। सुकं खोबरं आता मी भाजून घेते आहे आणि ह्याच्यात मी तूप घालणार नाही आहे, कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं म्हणून आपण असंच भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपलं ब्राऊन झालेलं आहे, आता ह्याला आपण काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने असं थंड झाल्यावर क्रश करायचं आहे। 2 चमचे मी वेलची पावडर टाकते आहे। वेलची मी साखर घालून बारीक करून घेतली होती आणि आता हे एक जायफळ किसून आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे। अर्ध जायफळ मी किसून टाकलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करायचं। तुपावर आपल्याला गूळ थोडासा गरम करून घ्यायचं आहे। गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे, पाक व्हायला द्यायचा नाही आहे। गूळ विरघळलेला आहे आणि आता आपण त्याला काढून घेणार आहोत। गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये बरोबर मध्यभागी ओतायचं आहे। हाताला मी तूप लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे असे लाडू वळून घ्यायचे। अशा रीतीने आपले हे डिंकाचे मेथी घातलेले ड्रायफ्रुट्स लाडू तयार झालेले आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। नवीन नवीन रेसिपीज खात रहा, करत रहा, मुख्य म्हणजे मजेत रहा। आपण लवकरच भेटूया शेलटकर्स किचनच्या एका छान नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपी सोबत। सर्वांनी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितलात याकरता सर्वांचे मनापासून धन्यवाद।